गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी आर डूइंग न्यू चैप्टर ऑफ ज्योमेट्री, चैप्टर नंबर 5, कोऑर्डिनेट ऑफ ज्योमेट्री। आता अपन हा पांचवा धड़ा घेतलेला आहे आज ज्योमेट्री का। फर्स्ट सेकेंड झाले, आता फिफ्थ घेतले, थर्ड एंड फोर्थ अपन नंतर करणार आहे, ठीक है। थर्ड जे है सर्कल है आणि फोर्थ ज्योमेट्री का कंस्ट्रक्शन। तर कन्स्ट्रक्शन करायला आपल्याला ते सगळं इंस्ट्रूमेंट घ्यायला लागेल, त्यापेक्षा पहिलं आपण हे चॅप्टर नंबर 5 घेतलं। आता ह्यामध्ये काय आहे कोऑर्डिनेट ऑफ ज्योमेट्री एक्सरसाइज 5.1 चा पहिला क्वेश्चन बघा। फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ पॉइंट्स। आता ए आणि बी ह्याच्या आतमध्ये काय डिस्टन्स आहे ते फाइंड करायचं। फॉर एक्झाम्पल बघा, इकडं हा तुमचा लाईन आहे, ठीक आहे। आता मी दिलं इकडं पॉईंट ए, ठीक आहे, आणि इकडं केलं पॉईंट बी। हा जे डिस्टन्स आहे ते फाइंड करायचं आपल्याला। ए आणि बीचा मध्ये जे काय डिस्टन्स आहे ते आपला फाइंड करायचं आहे, ठीक आहे। ए आणि बीच्या मध्ये काय आहे ते फाइंड करायचं। आता इकडे दिले ए, पॉइंट एचा काय काय दिले 2 and 3, बीचा काय दिले 4 and 1। तर आपण ह्याला काय नेम करणार आहे, बघा हे जे आहे पहिला नंबर, ह्याला नेम करणार आपण X1 आणि ह्याला काय नेम करणार आहे Y1, ह्याला काय नेम करणार आहे आपण X2 आणि ह्याला नेम काय करणार आहे Y2। समजलं? आता बघा, फर्स्ट नंबर जे आहे त्याला काय नेम करणार आपण X1, दुसऱ्या नंबरला Y1, बीचं काय पहिल्या नंबरला काय केलं X2, दुसऱ्या नंबरला काय घेतलं आपण Y2। आता डिस्टन्सचा फॉर्म्युला, इकडं कुठला फॉर्म्युला वापरायचा, बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपला फॉर्म्युला टाकायचं आणि सम्स करायचं आहे। आता डिस्टन्सचा फॉर्म्युला असा, हे फॉर्म्युला आहे डिस्टन्सचा, रूट, ठीक आहे, रूट x2 minus x1 होल रेस टू स्क्वायर, ठीक आहे, दुसरं प्लस y2 minus y1 होल रेस टू स्क्वायर, y2 minus y1 होल रेस टू स्क्वायर। समजलं? हे तुमचा फॉर्म्युला आहे x2 minus x1 होल रेस टू स्क्वायर y2 minus y1 होल रेस टू स्क्वायर। हे तुमचा फॉर्म्युला आहे डिस्टन्सचा। हा फॉर्म्युला टाकायचं आणि आपला सम्स करायचा आहे। आता मी पहिला बोर्ड रब करायला लागेल मला, कारण त्याशिवाय ते सम्स दिसणार नाही मग। इकडं लिहितो ए, ए का घेतलं आपण, एचा काय क्वेश्चन होता 2 and 3, ए म्हणजे काय होता 2 and 3, ठीक आहे, आणि बी का होता आपला, बी होता 4 and 1, आपण ह्याला काय नेम केलं होतं x1 y1 x2 y2, असं घेतलं होतं, बरोबर का। आता त्याप्रमाणे आपल्या इकडं सम्स करायचं आहे, ठीक आहे। आता हे तुमचं दिलेलं आहे, ते फर्स्ट क्वेश्चन मधलंच आहे। आता यामध्ये त्याचा व्हॅल्यू टाकायचा आहे, सबस्टिट्यूट करायचं आहे। आता X2 काय आपला, X2 कुठे आहे, बघा X2 म्हणजे काय 4, ठीक आहे, मायनस साईन ॲज इट इज। X1 काय 2 होल रेस टू स्क्वायर, X2 4 X1 2, मायनस साईन आणि हा स्क्वेअर ॲज इट इज। दिसतं का, पहिलं बघू आपण दिसतं का, नाही तर मग खालचा कट होऊन जाईल ते, ठीक आहे। प्लस y2 काय माझा 1, मायनस y1 काय माझा 3 होल्डर्स टू स्क्वेअर, ठीक आहे, स्टेप बाय स्टेप। आता इकडं खाली जागा नाही आहे म्हणून मी इकडं वरती करतो आहे, खाली जागा नाही म्हणून मी सम्स इकडं वरती करतो आहे। 4 मायनस 2
टू होल रेज टू स्क्वायर साइन का इकड़ा प्लस वन माइनस टू वन माइनस थ्री टू माइनस टू होल रेज टू स्क्वायर दिसता का वन माइनस थ्री माइनस साइन मोटा है माइनस टू होल रेज टू स्क्वायर ये बीन स्क्वायर इकड़ा रूट हा तुमचा रूट साइन टू टू जा फोर प्लस टू टू जा फोर माइनस माइनस प्लस होने चला का माइनस इंटू माइनस प्लस टू टू जा फोर फोर प्लस फोर एट एट चा प्राइम फैक्टर काटतो टू फोर जा टू टू जा टू वन जा म्हणजे काय आलं ते टू इंटू टू इंटू टू एक दोन तीन तीन टू आहे तर आपला स्क्वेअर म्हणजे दोन टूचा एक टू बाहेर आणि राहिला आतमध्ये हा टू म्हणजे काय आला तुमचा डिस्टन्स डिस्टन्स ऑफ ए बी काय लिहिणार आपण इकडं काय लिहिणार इकडं डिस्टन्स द पॉईंट काय लिहिणार इकडं द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इज इक्वल टू टू रूट टू इज इक्वल टू टू रूट टू ओके हे पद्धतीने तुम्हाला सम्स करायचा आहे आता सेकंड सम्स पण मी करून दाखवतो तुम्हाला ठीक आहे इथपर्यंत बघून घ्या पहिलं सेकंड सम्सला पण तेच फॉर्म्युला वापरायचा आपला फॉर्म्युलामध्ये काही चेंजेस नाही सेकंड सम्स काय तुमचा पी पी इज इक्वल टू पी इज पी काय फाईव्ह एन मायनस फाईव्ह एन सेवन मायनस फाईव्ह एन सेवन आणि दुसरा काय तुमचा क्यू क्यू काय मायनस वन आणि थ्री मायनस वन अँड थ्री हे तुमचा दोन दिलं आहे तर पहिलं आपण ह्याला काय नेम करणार एक्स वन वाय वन ओके ह्याला काय नेम करणार एक्स टू वाय टू समजलं प्रण हे बघा एक्स वन तुमचा काय मायनस फाईव्ह वाय वन काय तुमचा सेवन एक्स टू काय तुमचा मायनस वन आणि वाय टू काय तुमचा थ्री आता आपला फॉर्म्युला वापरायचा डिस्टन्स बाय डिस्टन्स फॉर्म्युला बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला काय आपला इकडं काय पी क्यू इकडं बाहेर काय टाकायचं पी क्यू इज इक्वल टू एक्स एक्स टू मायनस एक्स वन एक्स टू मायनस एक्स वन होल रेज टू स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन होल रेज टू स्क्वेअर हे तुमचा फॉर्म्युला प्रमाणे आहे एक्स टू काय माझा इकडं बघा एक्स टू काय माझा मायनस वन मायनस वन एक्स टू काय माझा मायनस वन आणि हा मायनस साईन ॲज इट इज बघा एक्स टूचा व्हॅल्यू काय माझा मायनस वन हा मायनस साईन ॲज इट इज वाय वन एक्स वनचा व्हॅल्यू काय आपला मायनस फाईव्ह ब्रॅकेट मायनस फाईव्ह होल रेज टू स्क्वेअर होल रेज टू स्क्वेअर परत बघा एकदा एक्स टूचा व्हॅल्यू काय मायनस वन हा मायनस साईन माझा ॲज इट इज एक्स वनचा व्हॅल्यू मायनस फाईव्ह ब्रॅकेटमध्ये घेतलं कारण दोन्ही साईन एकत्र येतं म्हणून हे ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागतं इज इक्वल टू रूट मायनस वन मायनस टू मायनस प्लस फाईव्ह होल्डर्स टू स्क्वेअर होल्डर्स टू स्क्वेअर किती येतं फोर होल्डर्स टू स्क्वेअर का मायनस वन प्लस फाईव्ह पहिलं ब्रॅकेट रिमूव्ह करायचा पहिलं छोटा ब्रॅकेट रिमूव्ह केला आता मोठा ब्रॅकेट रिमूव्ह करतो आहे ठीक आहे इथपर्यंत समजलं आता एक साईडचा झाला आता दुसरा घेऊ आपण हे प्लस 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 वाय टू व्हॅल्यू काय माझा थ्री मायनस वाय वनचा व्हॅल्यू काय माझा सेवन होल्डर्स टू स्क्वेअर
थ्री मैनस सेवन मजे का आला मैनस फोर होल रेस टू स्क्वेर मैनस फोर इंटू मैनस फोर सिक्सटीन फोर फोर जा सिक्सटीन मैनस मैनस प्लस सिक्सटीन हेज रूट काड़ टाकल आता हेजा रूट काटो अपन फोर इंटू फोर 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 जा सिक्सटीन सिक्सटीन प्लस सिक्सटीन रूट थर्टी टू का आला रूट थर्टी टू आता रूट थर्टी टू चा प्राइम फैक्टर काड़ाए दिसते इतपर्यंत रूट थर्टी टू पर्यंत समजलं परत इकडे चेंज कर इकडे चेक इकडे करतोय फोर फोर जा सिक्सटीन बघा इकडे इकडे लिहितोय फोर फोर जा सिक्सटीन प्लस सिक्सटीन हाँ किती आला ते थर्टी टू आता आपला थर्टी टूला प्राइम फैक्टर काढायचा आहे टू वन जा टू टू सिक्स जा टू एट जा टू फोर जा टू टू जा टू वन जा म्हणजे थर्टी टूचा काय आला वन टू थ्री फोर फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह ओके हा पाच टू आला दोन टूचा एक टू दोन टूचा एक टू बाहेर आतमध्ये काय राहिलं एक टू बघा दोन टूचा एक टू दोन टूचा एक टू राहिला आतमध्ये एक टू टू जा फोर म्हणजे काय आला फोर रूट टू काय आला फोर रूट टू आता आपल्याला काय फाईन करायला सांगितलं आहे डिस्टन्स डिस्टन्स बिटवीन पी क्यू दॅरफॉर डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज इक्वल टू फोर रूट टू इज इक्वल टू फोर रूट टू ओके सगळं फॉर्म्युलाप्रमाणे करायचं आहे फक्त सबस्टिट्यूट करायचं एक्स टूचं व्हॅल्यू काय मायनस वन एक्स वनचं व्हॅल्यू काय मायनस फाईव्ह आणि हा मायनस साईन तुमचा ॲज इट इज मायनस टू मायनस प्लस हा फाईव्ह ॲज इट इज मायनस वन हे केलं तर किती आला फोर कारण एक नेगेटिव्ह एक पॉझिटिव्ह तर फोर आला ठीक आहे फोर फोर जा सिक्सटीन इकडं ह्याचं व्हॅल्यू थ्री ह्याचा सेवन मायनस केलं फोर मोठा नंबर आहे साईन फोर फोर जा सिक्सटीन मायनस मायनस प्लस होऊन जातं सिक्सटीन इकडं हे दोन्ही प्लस केलं थर्टी टू थर्टी टू प्राइम फॅक्टर केलं दोन दोन टूचा दो बाहेर गेला आणि राहिला एक टू ओके समजलं इथपर्यंत ठीक आहे आता थर्ड सम्स करायचं आपल्याला थर्ड सम्स आर इज इक्वल टू झिरो अँड मायनस थ्री अँड एस इज इक्वल टू झिरो अँड फाईव्ह अपॉन टू आता हा काय झाला तुमचा एक्स वन वाय वन हा एक्स टू वाय टू ओके हा एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू आता आपला बाय डिस्टन्स फॉर्म्युला बाय डिस्टन्स फॉर्म्युला ठीक आहे बाय डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये आपला काय होणार आर एस इज इक्वल टू रूट एक्स टू मायनस एक्स वन होल रेस टू स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन होल रेस टू स्क्वेअर वाय टू मायनस वाय वन होल रेस टू स्क्वेअर आता एक्स टू काय आपल्या इकडं झिरो मायनस एक्स वन झिरो होल रेस टू स्क्वेअर झिरो मायनस झिरो 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 स्क्वेअर केलं तर आन्सर पण काय येणार झिरोच आहे का नाही हे झालं तुमचं कम्प्लीट झिरो मायनस झिरो झिरो रूट स्क्वेअर काढलं तरी ते झिरो ओके आता इकडं साईन काय आपला प्लस 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 वाय टू काय फाय अपॉन टू वाय टू काय फाय अपॉन टू वाय टू म्हणजे फाय अपॉन टू मायनस वाय वन काय आपला मायनस थ्री काय मायनस थ्री होल रेस टू स्क्वेअर हे पूर्ण स्क्वेअर ठीक आहे आता फाईव्ह अपॉन टू मायनस मायनस प्लस थ्री मायनस मायनस प्लस थ्री होल रेस टू स्क्वेअर आता इकडं नंबर नाही म्हणजे काय असणार एलसीएम करायला लागेल आपल्याला इकडं नंबर नाही म्हणजे काय वन इकडं नंबर नाही म्हणजे काय वन
टू मल्टीप्लाय बाय वन एंड वन मल्टीप्लाय बाय टू वरती पण टू वरती पण वन फाइव वन जा फाइव टू वन जा टू प्लस टू थ्री जा सिक्स टू वन जा टू स्क्वायर ठीक है जीरो प्लस फाइव प्लस सिक्स किती आला इलेवन इलेवन अपॉन टू होल रेस टू स्क्वायर होल रेस टू स्क्वायर आपला स्क्वायर काढायचा ओके आता रूट इकडं आपलं काढायचं बघा हा रूट साईन आहे आणि हा स्क्वायर तर रूट काढायचं तर आपला काय होईल हे स्क्वायर काढलं तर रूट पण निघून जाईल म्हणजे काय होईल डायरेक्टली ते इलेवन अपॉन टू इलेवन अपॉन टू कसं जर याला स्क्वायर घेतलं बघा इलेवन इलेवन जा इकडं बघा इलेवन ए झिरो ठीक आहे प्लस इलेवन आहे का इलेवन इंटू इलेवन किती आला वन ट्वेंटी वन वन ट्वेंटी वन अपॉन टू टू जा फोर ह्याला जे बरोबर ॲड केलं तर आन्सर काय येणार आपल्याला वन टू वन अपॉन फोर झिरो ॲड केलं तर वन टू वन अपॉन फोरच आला ठीक आहे आता परत याचं रूट काढलं तर किती येईल ते ह्याचा इलेवन इंटू इलेवन अपॉन टू इंटू टू हे बघा डबल दोन इलेवनचा एक इलेवन दोन टूचा एक टू आला का इलेवन अपॉन टू समजलं कसं आलं आहे परत एकदा एक्सप्लेन करतो लक्ष द्या इकडं फर्स्ट आपण काय घेतो आहे फॉर्म्युला काय एक्स टू मायनस एक्स वन होल्डर्स टू स्क्वायर प्लस वाय टू मायनस वाय वन होल्डर्स टू स्क्वायर हे आपला फॉर्म्युला आहे एक्स टूचा व्हॅल्यू काय आहे झिरो झिरो टाकलं मायनस साईन ॲज इट इज एक्स वनचा व्हॅल्यू काय झिरो झिरो मायनस झिरो झिरो हा टू माझा ॲज इट इज बघा हा टू सेम ॲज इट इज स्क्वायरचा ओके ठीक आहे आता एक्स टू वाय टू वाय टू मायनस वाय वन आता वाय टू काय आपला फाय अपॉन टू फाय अपॉन टू मायनस वाय वन काय माझा मायनस थ्री तर पहिलं काय केलं मी मोठा ब्रॅकेट टाकलं आणि हा स्क्वायर माझा ॲज इट इज आला मायनस टू मायनस प्लस फाईव्ह माझा ॲज इट इज टू माझा ॲज इट इज आणि हा थ्री ॲज इट कारण मायनस मायनस प्लस झाला खाली नंबर नाही म्हणजे काय असणार वन इकडे नंबर नाही ना खाली वन खालचा नंबर सेम करतो आहे वन टू झा टू वन टू झा टू बघा टू वन झा टू वन टू झा टू इकडं वन इकडं टू फाय वन झा फाईव्ह टू वन झा टू टू थ्री झा सिक्स वन टू झा टू हे दोन्ही प्लस केलं तर काय आला इलेवन खालचा नंबर डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून टू आणि हा टू 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 आपलं आला ॲज इट इज आता ह्याचा झिरोचा ॲज इट इज प्लस साईन माझा ॲज इट इज इलेवनचं स्क्वायर रूट काढलं इलेवन इलेवनचा वन ट्वेंटी वन अँड टू टू झा फोर ओके झिरोला ह्याच्याबरोबर ॲड केलं तर आन्सर तेच आला परत ह्याचं स्क्वायर रूट काढलं तर आपलं काय आलं इलेवन अपॉन टू देअरफॉर डिस्टन्स बिटवीन देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट कुठला पॉईंट आहे आर एन एस आर एन एस इज इक्वल टू इलेवन अपॉन टू इलेवन अपॉन टू देअरफॉर डिस्टन्स बिटवीन आर एन एस इज इक्वल टू इलेवन अपॉन टू ओके तीन सम्स आपले संपले